नवा गणवेश नवी दप्तर नव्या कोऱ्या वह्या पुस्तकांचा सुगंध आणि शाळेचा पहिला दिवस राज्यातल्या शाळांमध्ये कसं वातावरण होतं पाहूया. इंदापूरच्या निमगाव केतकी मधल्या वाडापुरे वस्ती जिल्हा परिषद शाळेत विद्यार्थ्यांचं वाजत गाजत स्वागत करण्यात आलं. त्यावेळी विद्यार्थ्यांचं औक्षण करून त्यांना शाळेत प्रवेश देण्यात आला. खाऊचं वाटप देखील करण्यात आलं. धुळे नंदुरबार जिल्ह्यामध्ये पहिला दिवस धूमधडाक्यात झाला. पारंपरिक वाद्यांनी झोल चढवलेल्या बैलगाडीतनं मुलांचं स्वागत करण्यात आलं. उंटावरून बैलगाडीतून विद्यार्थ्यांना वाजत गाजत शाळेत आणण्यात आलं. बिलवारा गावात तर ज्ञानरूपी छत्री तयार करून शैक्षणिक रॅली काढण्यात आली होती आणि विद्यार्थ्यांच्या स्वागताला अशी सगळी जय्यत तयारी असल्यावर बच्चा कंपनीचा पहिलाच दिवस अत्यंत आनंदात पार पडला. बीड जिल्ह्यामधल्या गैरवाई तालुक्यातल्या रेवकीत शाळेच्या पहिल्या दिवशी विद्यार्थ्यांचं तोंड गोड करून स्वागत करण्यात आलं. दर्जेदार शिक्षणाकरता बीड जिल्हा परिषदेचे शिक्षण सभापती शाळेच्या पहिल्या दिवसाच्या पूर्वसंध्येला शाळेतच मुक्कामी थांबले होते. सोलापूरच्या धायखिंडी गावात शाळेच्या पहिल्या दिवशी वेगळं चित्र पाहायला मिळालं. शिक्षकांची बदली झाल्यानं संतप्त गावकऱ्यांनी शाळेला टाळं ठोकलं. शिक्षक परत येणार नाही तोपर्यंत शाळा बंद ठेवण्याचा निर्णय गावकऱ्यांनी घेतला. बारामती तालुक्यामधल्या निरावागस गावातल्या डोबाळेमधने वस्ती शाळेत गावकऱ्यांनी शाळेला टाळं ठोकलं. शिक्षकांची बदली रद्द व्हावी, त्यांना त्याच शाळेत परत घ्यावं म्हणून ग्रामस्थांनी हे आंदोलन केलं. फ्री 24 तास रहा एक पाऊल पुढे.